भगवंत सहसाध्य आहे, असहसाध्य आहे तो सुलभ साध्य नाही, बरोबर आहे. याचा अर्थ काय आपल्याला सांगतो. एक सहज पंथ म्हणून आहे, सहज पंथ, सहजिया असं त्याला म्हणतात. या पंथाचे त्यातले काही गैरप्रकार आहेत ते सोडून द्या आपण, पण त्यातलं तत्वज्ञान फार अतिमहत्वाचं आहे. त्या लोकांचं म्हणणं काय, तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा तुम्ही जे जीवन जगता ते जीवन तुम्ही जगत नाही, जीवन तुम्हाला जगवतं. तर तुम्ही की नाही जीवनाच्या विरुद्ध जाऊ नका, जीवन जसं तुम्हाला घेऊन जाईल तिकडे जा. म्हणजे आपलं दृष्टांत घ्यायचा तर तुम्ही नदीच्या पात्रात आहात, कारण जीवन हा प्रवाह आहे ना. तर प्रवाहामध्ये ओंडका टाकला तर ओंडका जसा तो प्रवाह नाही तिकडे जावं. याला सहजता म्हणतात. सहज म्हणजे काय, खरं सहज या शब्दाचा अर्थ आपल्या जन्माबरोबर आलेलं सहज जे आहे ते, आपल्या बरोबर जे आलेलं आहे ते सहज आहे खरं. आणि बघा, समजा एखादा लहानपणी पोलिओ झालेला मुलगा आहे, पाय हा झालेला, त्याचं चालणं उठणं बसणं सहज होतं. त्याला विचारा तुला कष्ट होतात का, त्याच्या लक्षातही येत नाही, कारण ते सहज होतं. तसं सहज म्हणजे आपल्याला आपला जो जीवभाव आहे हा जीवभाव सहज भगवंताकडे लागणं, विना कष्ट लागणं, प्रयत्न न करता टिकणं हा सहजता. आज कसं झालंय, ती सहजता जीवनात राहिलेली नाही. ती न राहिल्यामुळे जे त्याच्या उलट आहे सहजाच्या ते मोडायला कष्ट होतात, म्हणून तो सुलभ नाही. खरं म्हणजे जशी परिस्थिती येईल तसं मी जर राहिलो तर कष्टच नाहीत काही. म्हणजे ते लहान मुलासारखं आहे. समजा एक आई हळदी कुंकाला जायचं आहे आणि त्यानं मूल आहे, मी कपडे कोणते घालावे किंवा पावडर लावावे की नाही किंवा काय शृंगार करावा की नाही, त्या पोराला काही आहे का? आई जसं करेल तसं, आज हा कपडा तो उद्या तो कपडा, त्याला त्याचं काहीच नाही. तसं जीवनात जो प्रसंग येईल तो सहज आलेला आहे, म्हणून त्याला जी यांनी विना तक्रार तोंड दिलं तर तो सहज मार्ग होईल. आणि ते होणं फार कठीण आहे. का कठीण आहे, उदाहरण घ्या आपण, काही लोकांना की नाही जागा बदलली की झोप येत नाही असं आहे ना, काही लोकांना झोप येत नाही. बरं, सगळी सोय असते तरी झोप येत नाही, का नाही? तर ती जी त्यांच्या घरची वातावरणाची सवय झालेली असते ती मोडली की त्रास होतो. म्हणून सहज कोणचं, जी परिस्थिती येईल त्यामध्ये अत्यंत स्वस्थ आणि शांत राहणं हा सहजपणा आहे, आणि तो मिळवणं फार कठीण आहे, अतिशय कठीण आहे. का कठीण आहे, मला सहज जगण्याची सवयच नाही. एक उदाहरण घ्या, समजा तुम्ही जेवायला बसलात आणि भाजीला किंवा आमटीला मीठ नाही, मीठ लावल्याशिवाय खाणारा शहाणाच यात शंका नाही, पण काय म्हणली भाजी केली, अहो मीठ नाही घातलं याला, अरे सहज पाहिजे ना, म्हणजे असेल ते खा. हे वाईट खावं अशातलं माझं म्हणणं नाही, पण ते मीठ लावूनच मी खाल्लं पाहिजे असं का? असं जर मीठ नसलं मग म्हणजे नाहीच. माझ्या जीवनामध्ये जे घडत आहे ते इतकं सहज आहे की घडत आहे, ठीक आहे येऊ द्या येऊ द्या असं म्हणून जो राहील ना त्याला परमार्थ सोपा, पण ते साधायला अत्यंत कठीण आहे यात शंका नाही. सांगून ठेवतो ऐकून ठेवा. काय त्यांचं ऐकलेलं ज्ञान भांडार होत. ते म्हणाले, वय झालेलं आहे, आता जगात मिळवायचं काही राहिलेलं नाही, आणि रोग झाला तर भगवंताची अशी प्रार्थना करावी, आपल्या गुरुची प्रार्थना करावी, मी औषध घेणार नाही, आपल्याला जगवायचं असेल तर जगवा, नसेल तर न्या. ही सहजता आहे म्हणाली, बरोबर आहे ना? हो काय, समजा पॅरालिसिस झालाय आणि मी नाही औषध घेणार, त्यांना बराय करायचं करील, द्या मला त्यांचं तीर्थ, हेच माझं औषध. हा खरा साधक आणि सहजपणे जगणार आहे. आणि तुम्ही लोकच सांगता, इथं काही डॉक्टर लोक आहेतच,
डॉक्टरला खात्री असते का मी याला बरं करीन? याचं कारण सांगतो, त्याच्या घरात आजारी पडले की आपण औषध देत नाही, कारण खात्री नसते, दुसऱ्याचं औषध देतो. स्वतःच्या ज्ञानाची खात्रीच नाही का? या सगळ्यात जर कठीण असेल तर संगतीला राहिलेली जी माणसं आहेत, ती माणसं जेव्हा जातात त्यावेळेला मृत्यूकडे सहज दृष्टीने पाहणं हे सत्पुरुषाचं लक्षण आहे. बरोबर आहे. काळाच्या आधीन जे सगळे आहेत, तर माझ्या आधी आलेले, माझ्या नंतर आलेले, काळ आला की गेले, त्यात काय आहे? मीही त्या मार्गावरती आहे. समर्थांचं म्हणा श्लोक नाही का, मरे एक त्याचा तुझ्या शोकव आहे, अकस्मात तूही पुढे जात आहे. मग ही सहजता आणि ही सहजता कठीण आहे हे महाराजांना सांगायचंय. सहज हा परमार्थ, जशी परिस्थिती येईल तशी. बरं, गमत काय होते मला तुम्ही खरं सांगा, शेकडा 90-95 परिस्थिती बदलता येते का? आणि साधं उदाहरण घ्या, तुम्हाला रोज 2-4 वेळा चहा लागतो आणि चहा इतका महाग झालाय, तुम्ही किंमत खाली आणण्याकरता काय करता? घरी मुलाबाळांसमोर सरकारला शिव्या देता, याच्या पहिले काही करता का? काय करताय तुम्ही? तेल एवढं महाग झालेलं आहे, काय करताय तुम्ही? नाही का? सगळीकडेच असं आहे, तुम्ही काय करू शकता सांगा? काही करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये आपली वृत्ती शांत, आता कशी आहे तशी शांत ठेवणं हा अभ्यास आहे आणि ते कठीण आहे. बरं का? म्हणून परमार्थ सहज आहे पण सुलभ नाही, हा त्यांच्या म्हणण्याचा, मला आकलन झालेला तो हा आहे.